नमस्कार, मानसी स्वादिष्ट रेसिपीज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे आळूची भाजी। त्याच्यासाठी मी इथे एक जुडी एवढा भाजीचा आळू घेतलेला आहे, एक मक्याचं कणीस घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चण्याची डाळ घेतलेली आहे। ही छोटी एक वाटी शेंगदाणे आणि अर्धा वाटी चणा डाळ मी दोन तास भिजून घेतलेली आहे। आता आळू स्वच्छ धुवून ते बारीक चिरून घ्यायचं आहे आणि मक्याच्या कणसाचे तुकडे करून घ्यायचे आहेत। मक्याचं कणस हे ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त चणा डाळ आणि शेंगदाणे घालूनही बनवू शकता ही भाजी। आळू इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता साफ करून घ्यायचं आहे। कुकरच्या एका डब्यामध्ये भाजी काढून घ्यायचंय। एका भांड्यामध्ये आळू बारीक चिरून घेतलेला, एका भांड्यामध्ये चणा डाळ, शेंगदाणे आणि मका घालायचंय। मक्याचे तुकडे करून घेतलेले आहे ते घालायचे। अर्धा प्याला एवढं पाणी, दोन्ही याच्यात थोडं थोडं घालायचं घ्यायचं आणि भाजीमध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। आणि कुकरला लावून 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्यात, व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। 6 ते 7 शिट्यामध्ये शिजतं आपलं। इथे आपलं मक्याची कणसं आणि भाजी शिजलेली आहे। व्यवस्थित असं चमच्याने स्मॅश करून घ्यायची आहे। भाजी किती मस्त शिजलेली आहे आणि मक्याची कणसंही शिजलेली आहेत आणि शेंगदाणे व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता भाजीला फोडणी करून घेऊया। इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 3 चमचे एवढं तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं, त्याच्यामध्ये 1 चमचा एवढी राई, अर्धा चमचा हिंग आणि इथे मी 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत। ह्या भाजीला लसूण भरपूर घालायचं, जास्त लसूण असेल तेवढी टेस्ट चांगली होते। लसूणला गोल्डन कलर येत आहे, परतून घ्यायचं आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणा पावडर, 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर हे सगळं घातलं की भाजी घालून द्यायची। आणि शेंगदाणे आणि कणसही घालून द्यायची। चवीनुसार मीठ, थोडस गुळ आणि 1 ते 1.5 चमचा चिंचेचा कोळ घालायचं। हे सगळं घातल्यावरती मिक्स करायची आहे आणि 5 मिनिटं भाजी अजून शिजून द्यायची। मीडियम गॅसवरती 5 मिनिटं भाजी शिजून घ्यायची। इथे आपली आळूची भाजी तयार आहे। आता गॅस बंद करते। इथे आपली आळूची भाजी तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।